नमस्कार, वीकेव्ही न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. नागपूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी गारा देखील पडल्या असून शहरा देखील मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मात्र या पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. मिशन जीवन रक्षकाच्या माध्यमातून रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत 66 जणांचे प्राण वाचवले. यात नागपूर विभागात 14, मुंबई विभागात 19, भुसावळ विभागात 13, सोलापूर विभागात 5 आणि पुणे विभागात 15 जणांचा समावेश आहे. इंदोरा कामठी रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इतरत्र पळविण्याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीने जनआंदोलन सुरू केले असून दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनात नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहराच्या निर्मितीसाठी कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्यनिर्मितीची गरज आहे. यासाठी सर्क्युलर इकॉनॉमी हे उत्तम उदाहरण आहे. महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी जिल्हा रुग्णालय असणे आवश्यक असताना नागपूर जिल्हा रुग्णालयाचा 2012 पर्यंत विचारच झाला नाही. त्यानंतर कधी जागेचा घेऊन तर कधी मजुरीला घेऊन सुरुवातीचे 4 वर्ष रखडली. 2016 बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली, परंतु लोकप्रतिनिधीच्या इच्छाशक्तीच्या अभावाने आजही बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. सरकारला जिल्हा रुग्णालय नको आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिने लहानपणापासून खडविले आणि आधार दिला तिलाच पित्याच्या मृत्यूनंतर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत निराधार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नालायक काट्याला अखेर मातेने जन्माची अद्दल घडविली. सातत्याने त्याचा छळ सहन करणाऱ्या आईच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि तिने अखेर मुलाविरोधातच पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. महाराष्ट्रातील दुकानावर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेचा इशारा. मराठी पाट्या लावल्या नाही तर दुकानावर एकही काच मनसे कार्यकर्ता राहू देणार नाही. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून नागपुरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विधान परिषद उपसभापती नीलम गोरे आज शहरात येणार आहे. विधान भवनाला प्रत्यक्ष भेट देऊन त्या कामाचे निरीक्षण करतील. रामटेक येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त गडमंदिरावरून परत येत असताना 2 युवकांना रामटेक पोलिसांनी बेदम मारहाण केली तर ऑनलाईन 10,000 रुपये सुद्धा लुबाडले. त्यात देवलापार परिसरातील वनपवनी येथील एका युवकाचा मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र अजूनही सुरूच असून अनेकांनी आतापर्यंत आपले प्राण गमावले आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आता वाहतूक आणि महामार्गावर लक्ष ठेवण्यासाठी 19 कंपन्या तयार केल्या जाणार आहे. ही देखरेख ड्रोनसह ITMSच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार. नमस्कार, वीकेव्ही न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. नागपूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी गारा देखील पडल्या असून शहरा देखील मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मात्र या पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. मिशन जीवन रक्षकाच्या माध्यमातून रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत 66 जणांचे प्राण वाचवले. यात नागपूर विभागात 14, मुंबई विभागात 19, भुसावळ विभागात 13, सोलापूर विभागात 5 आणि पुणे विभागात 15 जणांचा समावेश आहे. इंदोरा कामठी रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इतरत्र पळविण्याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीने जनआंदोलन सुरू केले असून दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनात नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहराच्या निर्मितीसाठी कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्यनिर्मितीची गरज आहे. यासाठी सर्क्युलर इकॉनॉमी हे उत्तम उदाहरण आहे. महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी जिल्हा रुग्णालय असणे आवश्यक असताना नागपूर जिल्हा रुग्णालयाचा 2012 पर्यंत विचारच झाला नाही.
त्यानंतर कधी जागेचा घेऊन तर कधी मजुरीला घेऊन सुरुवातीचे 4 वर्ष रखडली. 2016 बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली, परंतु लोकप्रतिनिधीच्या इच्छाशक्तीच्या अभावाने आजही बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. सरकारला जिल्हा रुग्णालय नको आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिने लहानपणापासून खळविले आणि आधार दिला तिलाच पित्याच्या मृत्यूनंतर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत निराधार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नालायक काट्याला अखेर मातेने जन्माची अद्दल घडविली. सातत्याने त्याचा छळ सहन करणाऱ्या आईच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि तिने अखेर मुलाविरोधातच पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. महाराष्ट्रातील दुकानावर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेचा इशारा. मराठी पाट्या लावल्या नाही तर दुकानावर एकही काच मनसे कार्यकर्ता राहू देणार नाही. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून नागपुरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विधान परिषद उपसभापती नीलम गोरे आज शहरात येणार आहे. विधान भवनाला प्रत्यक्ष भेट देऊन त्या कामाचे निरीक्षण करतील. रामटेक येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त गडमंदिरावरून परत येत असताना 2 युवकांना रामटेक पोलिसांनी बेदम मारहाण केली, तर ऑनलाईन 10,000 रुपये सुद्धा लुबाडले. त्यात देवलापार परिसरातील वनपवनी येथील एका युवकाचा मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र अजूनही सुरूच असून अनेकांनी आतापर्यंत आपले प्राण गमावले आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, त्यामुळे आता वाहतूक आणि महामार्गावर लक्ष ठेवण्यासाठी 19 कंपन्या तयार केल्या जाणार आहे. ही देखरेख ड्रोनसह ITMSच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.